जमला मग शोधत बसते. माझं एवढंच म्हणणं आहे की डोक्यात राख घालून काहीही होणार नाही. कालच्या सारखा तमाशा पुन्हा व्हायला नको. तमाशा मी केला का तुमच्या मुलाने? तिने ऑलरेडी आपले फासे फिरकायला सुरुवात केली. आदित्यवर असला घाणेरडा आरोप करून आपल्या सगळ्यांची तोंड गप्प केली आहेत तिने. तरीही मला नाही त्या आरोपात काही तथ्य वाटत. अंकल मला सोनालीला भेटायचं. कशाला? आजा. अंकल प्लीज माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. मला काहीही ऐकायचं नाही. मी गेट आउट सांगितलं, याचा अर्थ तुला कळत नाही? यावेळी फक्त हाकलून देतोय. पुन्हा आलास तर परिणाम गंभीर होतील. फोन का केलात? सहज ग सहज, तुझी आठवण आली म्हणून. चालेल ना? आपण लावलेलं रोपट कस वाढतय, कस फळतय फुलतय हे बघताना माळ्याला जसा आनंद होतो ना, तसा आनंद होतो मला तुला बघितलं की, तुला भेटलं की, तुझ्याशी बोललं की. हुशार होतीस म्हणून डायरेक्ट मॅनेजर गेलो होतो मी, तुला आठवतय का? आठवतय ना, विसरेन कशी. ते सगळं आठवत आहे म्हणूनच तर जुनं नातं जपलंय आजपर्यंत. एनिवेज बरं झालं तुम्ही फोन केलात, नाहीतर आज मी तुम्हाला फोन करणारच होते. का ग, काही खास येतेस का आता? आज शक्य नाही. पूर्वी बरं होत रे ग, तू नोकर होतीस, मी मालक होतो, केव्हाही कुठेही मीटिंगला बोलवलं तर यायचीस तू. करिअर करायचं होतं तुला, महत्वाकांक्षी होतीस. नाही त्यावेळेच सगळं वेगळं होत. इट वॉज माय ड्युटी. आणि महत्वाकांक्षा कसली त्यात हे तुम्हाला सांग. अगं माझा जन्म गेला मांजर खेळवण्यामध्ये. महत्वाकांक्षी होतीस म्हणून तर त्या जागीरदारांच्या ठोंब्या अभिजितशी लग्न केलंस तू. भाषा जरा जपून वापरा संग्राम थोरात, माझे मिस्टर आहेत ते. आणि आता तुम्ही कुठल्याही कंपनीचे मालक नाही आहात. तुमच्या उधळ्या स्वभावामुळे सगळं वैभव घालवलंय तुम्ही. उधळ्या नाही ग, रसिल्या रंगिल्या स्वभावामुळे. पण एखादी गोष्ट आपल्याला आवडली की ती विकत घेतलीच म्हणून समज. एखाद्या व्यक्तीवर जीव बसला त्याला आयुष्यात कधी काही कमी पडू दिलं नाही. तुझ्या सासऱ्यासारखा नाही ग, हात राखून व्यवहार करणारा मी. स्वतःच्या बेलगाम वागण्याचं खूप छान समर्थन करताय संग्राम थोरात.
पण कंपनीत लक्ष न घालता आपले शौक पुरे करण्यासाठी वाटेल तसा पैसा खर्च केला तुम्ही, आणि ती कंपनी बघता बघता विकत घेतली जहागीरदारांनी, आणि तू लगोलग जहागीरदारांची सून झालीस. नाही तुम्ही तरी काय दर्जा देणार होतात? स्वतःचं लग्न झालंय म्हणून माझ्याशी लग्न सुद्धा करायला तयार नव्हतात. अगं पण म्हणून काय त्या ठोंब्याशी, सॉरी सॉरी, त्या अभिजित रावांशी लग्न करायचंस तू? सो व्हॉट, मला माझा हिस्सा मिळायला नको. कंपनीसाठी रात्रंदिवस रक्त आटवलंय मी. आता आली का नाही मांजराची नख बाहेर? परते जाऊ दे, काय सांगणार होते सांग मला. एक बातमी आहे, कदाचित तुम्ही तिचा वापर खूप चांगला करू शकता. काय बातमी आहे? आदित्य पुरुष नाही. तुला कसं कळलं ग? मला नाही, त्याच्या नव्या नवरीलाच कळलंय हे. तेजस्विनीने आरोप केलाय त्याच्यावर. काय बातमी दिलीस तू? काय बातमी दिलीस? वा वा वा, अरे राजा असतो तर गळ्यातला कंठ आणि अर्ध राज्य असं फेकलं असत तुझ्या अंगावर मी. वा, आदित्य पुरुष नाही, बर. एक फोन करतो धमाका उडवतो बघ, तू नुसती बघत रा. रात्रीपेक्षा खूप हुशारी वाटते आता. हो पण ती हुशारी दाखवायला लगेच कंपनीत जाऊ नका. अग पण नाही आणि बीड नाही, माझं ऐकायचं. या घराची मी मालकीण आहे ना, झालं तर. आज घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. डॉक्टरांनी सांगितलंय विश्रांती हेच औषध. त्याला सांगायला काय जात आहे, स्वतः 7 वाजल्यापासून बाहेर पडतो सकाळी आणि छापायला लागतो. 2 कन्सल्टन्सीज, 10 ऑपरेशन्स. करू दे ना, त्यांना काय करायचं ते करू दे. सगळ्यांना सगळं करू दे, तू मात्र मला ओरड. अर्थात? कारण माझा नवरा तुम्ही आहात, इतरांची मला काय करायचंय? तेजस्विनीच काय, आली का गाडी रुळावर? तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघते. म्हणजे टेन्शन आहे आणि ते फक्त तू घेणार. आजपर्यंत सगळी सुख दुःख आपण वाटून घेतली माई, मग फक्त तूच का टेन्शन घ्यायचंस? तुम्ही खडखडीत बरे व्हा, मग सगळी टेन्शन परत तुमच्या खांद्यावर टाकते. नाही, हे सगळं असं का झालं? हे विश्व उभं करण्यासाठी आपण मिळून झटलो, झटलो की नाही? मुलांची सगळी हौस मौज, त्यांची शिक्षण, सगळं सगळं पूर्ण केलं आपण. आपल्याला वारसा हक्कानं काही मिळालं नाही, पण त्यांच्याकरता कंपन्या, बंगले, सगळं काही तयार करून ठेवलं आपण.
तरीही असं का व्हावं? मोठी मुलगी घरी परत आली, दुसऱ्याला मूल बाळ नाही, आणि हा मुलगा लग्नानंतर सुधारेल असं वाटलं होतं, पण नाही. आयुष्यभर सुखामागे धावून काय मिळवलं आपण माई? आपलं लग्न झालंय. हो, मी विसरलोच होतो. काय झालंय आदित्य, तुम्ही असं काय करताय? आदित्य हात लावू नको, एकदा सांगितलं ना कळतंय का? काय बसलीस इथे? कुठे तुमचे बंधुराज? माहित नाही. माहित नाही? कमाल आहे. नवपरणित वधूला सोडून वर गेला का? गेला असेल का? माहित नाही तिला कुठे गेलाय तो. ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तर मिळतील पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. सांग काय काय म्हणजे तुमचं लग्न कसं झालं? कोणी प्रपोज केलं? कोण कोणाच्या प्रेमात होत? नाही सांगता येणार मला बहिणी. असं काय ग, मी आले ना आता तुझ्याशी मैत्री करायला, मग तू बोललीच नाही तर कशी होणार मैत्री? होईल ग. कशी? काय ताजा खबर? काय अजून घरातच? काम बीम काही नाही वाटत आज? माझं नाव अमिष आहे. बाय द वे तेजस्विनी, आदित्य कुठे? माहित नाही. अमिषा मला प्लीज जरा तू का? मला तेजस्विनीशी जरा बोलायचंय. मला पण ऐकायचंय. अमिषा प्लीज. दादा मी पण आता मोठी झाले, मलाही कळतं सगळं. माई. अरे जाते ना, माईला कशा लोगीस त्रास. जाते. तेजस्विनी काल जे काही घडलं हे बाप, एक मिनिट, मला एक्सप्लेनेशन नको आहेत. तेजस्विनी मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे काही घडलं ते प्लीज विसरून जा, ऍज इफ काही घडलंच नाही अशी राहा. कसं शक्य आहे ते? तुम्ही काय केलं असतं ह्या परिस्थितीत? संसार म्हटल्यानंतर काही थोड्याफार ऍडजस्टमेंट्स कराव्याच लागतात ना. ही थोडीफार ऍडजस्टमेंट आहे? मी जरा स्पष्टच बोलू का? प्लीज. तुमचं दोघांचं लग्न आम्ही नव्हतं जमवलं तेजस्विनी, त्यामुळे तुम्ही जो काय निर्णय घेतलाय तो पेलायची जबाबदारी आणि तेवढी ताकद
तुमच्यात असायलाच पाहिजे नाही. एक मिनिट. हा निर्णय आम्हा दोघांचा नव्हता. व्हॉट? आदित्यचा एकट्याचा निर्णय आहे हा. असं कसं म्हणू शकतेस तू? म्हणजे तुला आदित्यने विचारलं माझ्याशी लग्न करशील का आणि तू काहीही विचार न करता त्याच्याशी लग्नाला तयार झाली? हो, विचार करायला वेळ दिला तर माणूस विचार करेल ना. हे बघा, आदित्य आणि मी खूप चांगले मित्र होतो, पण एक दिवशी आदित्यने लग्नाची मागणी घातली आणि आत्ताच्या आत्ता लग्न कर असा हट्ट धरून बसला. या जगात हक्काची माणसं कोणीच नाही येत मला, त्यामुळे त्याला नाही म्हणून मला माझा मित्र गमवायचा नव्हता. पण तेव्हा घेतलेल्या निर्णयाची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही दोघांनी? हॅलो सोनाली, सोनाली. पप्पा, तुम्ही आदित्यला असं बोलायला नको होतं. हे बघ, मी त्याला काय बोलायला पाहिजे होतं, त्याच्याशी कसं वागायला हवं होतं हे मला चांगलं कळतं. आणि तू मला शिकवू नकोस, कारण मी तुझा बाप आहे. बापानं पोलीस रक्षण कसं करायचं हे मला कोणी शिकवायची गरज नाही. पप्पा, पण तो मला त्रास द्यायला आलाच नव्हता. पण तो येऊन गेल्यानंतर तुला त्रास झालाच ना. माझ्या हसऱ्या खेळत्या पोरीच्या डोळ्यामध्ये मला अश्रू बघावे लागलेच ना. तिला उदास झालेली मला बघावं लागलं ना. हे बघ सोना, मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी वेचलेलं आहे. मला फक्त तुला सुखी करायचंय. पप्पा, तुम्ही ग्रेट आहात हे मी मान्य करते ना, पण तोही माझा मित्र आहे, त्यालाही माझी गरज आहे. नाटक आहेत सगळी नाटक. आणि लग्नाच्या आधी हे ठीक होत, म्हणजे मला वाटलं होतं की तो तुझ्याशी लग्न करेल. प्रत्येक मैत्रीचा शेवट हा लग्नानेच व्हायला पाहिजे असं आहे का पप्पा? निदान आमची तरी तशी अपेक्षा होती. आमची म्हणजे मी आणि गजाननराव. मग हा तुमचा प्रॉब्लेम आहे. माझी तशी कधीच अपेक्षा नव्हती आणि आताही नाहीये. आम्ही फक्त चांगले मित्र होतो आणि आहोत, दॅट्स ऑल. नाही, पण आता त्याचं लग्न झालंय ना, मग मन हलकं करण्यासाठी त्याला त्याची बायको नाहीये, त्याला तुझी गरज का वाटते? पप्पा, ठीक आहे, तू माझं एक वेळ सोडून दे, पण लोकांचा जरा विचार कर. लोक काय म्हणतील? आदित्य शिरोडकरनं सोनालीला नाकारून सुद्धा अजूनही तिच्याशी रिलेशन ठेवलेली आहे. त्यात वाईट काय आहे? तू काय बोलतेस, तुला काही कळतंय? मी योग्यच बोलतेय. पप्पा, तुम्ही या रिलेशन मध्ये वाईट अर्थ काढू पाहताय. मला नव्हतं वाटलं की तुम्ही असा विचार कराल ते. मला वाटायचं माझे पप्पा बॅलन्स विचार करतात, ते इतर पुरुषांसारखे नाहीच आहे. तुम्ही आज तेच केलं. तुम्ही स्वतःच्या मुलीबाबत हा विचार केला. सॉरी बेटा. पप्पा, जर का आदित्य त्याला ऐकीचा असता तर
तर मी त्याच्याशी मैत्री केली असती का? Am I a fool? I'm extremely sorry. From heart. काय सोना, तुला मी उदास बघितलं, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू बघितले आणि माझा संयम सुटला. पप्पा नाही, पण असं पुन्हा होणार नाही. I promise you. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता.